नमस्कार सगळ्यांना आज आपण चटणी बनवणार आहोत ज्याला की म्हणजे बुकटा बोलतात ते आपण वर्षभरासाठी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे आपण एक एक करून बघूया हे लवंग आहे आणि आपण सगळं एक एक करून हळूच कमी गॅसवर भाजून घेणार आहोत गॅस कमीच ठेवावा लागणार आहे नाहीतर नाही तर मग म्हणजे ते सगळं करपून जाऊ शकतं मिरं दीडशे ग्राम लवंग शंभर किलोग्राम होती स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे हे आता भाजलेलं आहे आपण मग काढून ठेव घेऊया सगळं काही स्लो गॅसवरच करायचं आहे आणि जितका तुम्ही म्हण म्हणजे मसाला वापरेल तितका म्हणजे ती चटणी चांगली होणार नाही दालचिनी दालचिनी मी तुकडे करते कारण की के तुकडे केल्यानंतरच म्हणजे जरा नीट भाजू शकतं ते म्हणून मी तुकडे करत आहे दालचिनी शंभर ग्रॅम आहे तर आता आपण हे भाजून घेतलेलं आहे मी हा व्हिडिओ फास्ट केलेला आहे पण हे किमान म्हणजे भाजायला पाच मिनटं जातं आता जिरं जिरा मी दीडशे ग्रॅम घेतलेला आहे जिरा पण नीट भाजून घ्यायचं आहे बादलफूल आहे बादलफूल शंभर ग्राम घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सगळं सहा किलो चटणीसाठी सांगत आहे सहा किलो चटणीमध्ये बेडगी मिरची पण आहे शंखेश्वरी पण आहे आणि लवंगी पण आहे मला तिखट लागतं म्हणून हे जरा गरम मसाले जास्त आहेत बादल फूड आपण शंभर ग्राम घेतलेला आहे जाईपत्री आहे जाईपत्री वीस ग्राम घेतलेलं आहे हे ॲक्च्युली सगळं काही दुकानवाल्यांनीच म्हणजे दि दिलेलं आहे त्यांना फक्त म्हणजे सांगितलं की सहा किलोची म्हणजे चटणी आहे म्हणजे सहा किलो मिरच्या आहेत तर मग त्यांनीच हे सगळं म्हणजे प्रपोशन दिलेलं आहे मी हे तुम्हाला सगळं प्रपोशन डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहे आता आपण श शहाजिरा घेतलेलं आहे शहाजिरा शंभर ग्रॅम घेतलेला आहे भाजायला हे थोडं टाईम लागत आहे सगळं काही शेक करायचं आहे मराठीमध्ये त्याला मूट शेक करणं बोलतात शंभर ग्रॅम आपण बरीचशेप आता घेतलेली आहे आणि ते ही स्लो गॅसवर भाजायचं आहे ते स्लो गॅसवर भाजून झालेलं आहे आता आपण पन्नास ग्राम दगड फूल घे गे, घेणारो आहोत हे आपल्याला म्हणजे भाजलं आहे का नाही हे समजत नाही पण थोड्या वेळ म्हणजे गॅसवर ठेवून हे काढायचं आहे कारण की हे पेपर त्यासारखं असतं आता आपण घे घेणार आहोत पांढरे तीळ पांढरे तीळ आपण शंभर ग्राम घेतलेला आहोत हे आता पांढरे तीळ भाजून झालेलं आहे आणि ते आपण काढून घेणार आहोत <स्थाँ गेखेगे> आपण रामपत्री घेणार आहोत रा हे रामपत्री पन्नास ग्रॅम घेतलेले आहे जाईपत्री आणि रामपत्री हे एकच दिसतं फक्त थोडं म्हणजे कलरमध्ये ह्याच्या ह्याच्यामध्ये फरक असतो बाकी काही नाही हे मी बारीक करून घेत आहे म्हणजे ते लवकर भाजेल म्हणून मी हातानेच बारीक करत आहे गॅसवर जास्त टाईम नको लागायला म्हणून तर हे आता भाजून झालेलं आहे हे त्रिफळा आहे त्रिफळा हे मी पन्नास ग्राम घेतलेलं आहे त्रिफळा आणि ह्यातच मी वीस ग्रॅम नाग केशर आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये खसखस घालायचे असेल तर तेही तुम्ही म्हणजे मंद आचेवर भाजून घालू शकता मी ह्याच्यामध्ये घातलेली नाही आहे खसखस आता आपण मेथीचे दाणे घेणार आहोत मेथीचे दाणे हे चाळीस ग्राम घेतलेले होते हे भ हे आता भाजून झालेले आहेत तमालपत्र पन्नास ग्राम तमालपत्राचा दा, जरा असा रंग म्हणजे बदलतो मग समजतं की हे भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण जे काही दुसरं करणार आहे ते म्हणजे तेलामध्ये तळ तळायचं आहे तर आपल्याला ते तेलामध्ये तळायचं आहे मसाला वेलची हळकुंड आणि धने हे आपण सगळं काही तेलामध्ये तळणार आहे मसाला वेलची आहे ही मसाला वेलची मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे हे सगळं सहा किलो मिरच्यांसाठी आहे हे हे सगळं माप थोडंसं तिखट होणार नाही आणि ह्यातलं सगळं तेल पूर्णपणे काढून घ्यायचं आहे म्हणून मी चाळण घेतलेली आहे तेल काढायला पूर्णाची चाळण आहे ती सुकलेलं आलं त्याला सुंट बोलतात हेही तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता आपण तेलामध्ये हाळकुंड तळणार आहोत हे घरातला हाळकुंड आहे म्हणून हे तुम्हाला जरा वेगळं दिसत आहे हे हाळकुंड आपण तळून घेतलेलं आहे आता शेवटचं म्हणजे धने धणे आपण एक किलो घेतलेलं आहे हळकुंड अर्धा किलो घ्यायचं आणि धणे एक किलो घ्यायचं आहे त्याचं मी माप तुम्हाला सांगायचं विसरून गेली सुंट मी शंभर ग्राम घेतलेलं होतं आणि बाकीचं हिंग जायफळ तेही म्हणजे घ्यायचं पण ते तळायचं किंवा म्हणजे भाजायचं नाही आता मी तुम्हाला मिरच्यांमधले हे प्रकार दाखवत आहे मी तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या त्या तीन प्रकारच्या मिरच्यामध्ये ही आधी बेडगी मिरची आहे ह्याचा डेट बघू शकता मी काढलेला आहे हे लवंगी आहे आणि ही जी आहे ती शंकेश्वरी आहे चटणी कुटाला जा देताना जाडम मीठ हे बरोबर द्यायचं आता चटणी कुठलेली आहे आणि या चिनी मातीच्या ह्याच्यामध्ये भरून घेत आहे तर अशा या चिनी मातीच्या भरणीमध्ये मी वर्षभरासाठी बुकटा भरून ठेवलेला आहे आणि त्यांनी रुमाल बांधलेला आहे कारण की ते चिनी मातीचं जे जा झाकण आहे ते जर टाईट बसलं तर मग भरणी फोडावी लागते म्हणून रुमाल आ, मधी ठेवलेला आहे आणि मग त्याचे जे आटे असतात ते लावलेलं ला आहे तर फ्रेंड्स तुम्ही पण हे नक्की करून बघा आणि कशी वाटली चटणी हे मला नक्की कमेंटमध्ये हे सांगा धन्यवाद